प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बटाटा आणि मटार ह्यापासून आपण एक चटपटीत रेसिपी तयार करणार आहोत तुमच्या घरातील छोटे मोठे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमासाठी ही रेसिपी अगदी उत्तम आहे चला तर मग सुरुवात करूया इथे चार बटाटे मी उकडवून घेतलेले आहेत पूर्णपणे उकडवून घ्यायचे आहेत आणि त्याला हातानेच अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे अगदी बारीक करून घ्यायचं आहे इथे आपण एक मसाला तयार करणार आहोत धणे एक चमचा बडीसोप अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा आणि जिरं अर्धा चमचा आणि ते कुटून घ्यायचं आहे अगदी जाडसर आता एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की हा जो मसाला आपण कुटून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि थोडंसं आपण ह्याला परतवून घेऊया जी पूड आपल्याला करायची नाही आहे अगदी जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता छान फ्राय करून घ्यायचं आहे पाव चमचा आपण हिंग घातलेला आहे आणि अर्धा इंच आलं मी ह्यामध्ये किचून घातलेलं आहे हे छान परतून झालं की ह्यामध्ये काजू आणि मनुका घातलेला आहे मी हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पाच सहा काजू आणि दहा बारा मनुका मी ह्यामध्ये घातलेला आहे नाही घातलं तरी हरकत नाही त्यानंतर मी अर्धी वाटी मटार इथे वाफवून घेतलेला आहे फ्रेश मटर आहे मटर थोडासा परतवून झाला की त्यामध्ये आपल्याला हा वाफवलेला आणि मॅश करून घेतलेला बटाटा घालून घ्यायचा आहे थोडंसं परतवून घेऊया आपण किंवा एकत्र करून घेऊया आपण मसाल्यांमध्ये आपल्याला इथे हळद किंवा लाल तिखट असं काही घालायचं नाही आहे एक छोटा चमचा अमचूर पावडर मी ते घातलेली आहे अमचूर पावडर नसेल तर लिंबू घालू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आणि मी इथे घेतलेला आहे गोडा मसाला दोन छोटे चमचे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता आणि फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया तर, तर गोड्या मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो त्यामुळे गोडा मसाला वापरायचा आता हे जे स्टफिंग आहे ते आपण थंड करत ठेवूया आता इथे पारीसाठी मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेला आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि तो हाताने असा चुरून घालायचा आहे त्यामुळे फ्लेवर छान येतो आणि आता इथे मी साजूक तूप घालते आहे तर छोटे तीन चमचे आपल्याला साजूक तूप ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे जे तूप आहे ते पिठामध्ये आपल्याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप लागलं पाहिजे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या साह्याने आपल्याला हे पीठ जे आहे ते छान चोळून घ्यायचं आहे ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळेच आपला जो समोसा आहे तो खस्ता बनणार आहे आणि बघा ह्याची मुठी तयार होते तशी मुठी तयार झाली पाहिजे म्हणजे आपण व्यवस्थित मोहन घातलेलं आहे तर तसं होत नसेल तर थोडंसं तूप अजून तुम्ही ॲड करून घ्यायचं आणि इथे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ तयार करून घेणार आता हे पीठ जे आहे ते खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असं आपल्याला बनवून तयार करायचं आहे तर इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे बाऊलमध्ये आपण ठेवून झाकून ह्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया आता इथे आपलं स्टफिंग जे आहे ते थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने छोटे गोळे मी तयार करून घेते त्यानंतर इथे आपलं पीठ जे आहे ते दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपले गोळेही तयार करून झालेले आहेत आता पीठ जे आहे ते छान आपल्याला दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं आहे तर पीठ मळणं फार गरजेचं आहे त्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर इथे एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि त्याची आपण पुरी लाटून घेऊया आता हा जो समोसा आपण बनवणार आहोत तो आपण पोटली समोसा बनवणार आहोत तर ते दोन प्रकारे तुम्ही बनवू शकता त्यातला हा पहिला प्रकार की अशी एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची अगदी पातळ पुरी लाटायची आहे बघा त्यानंतर हा गोळा ह्यामध्ये ठेवून द्यायचा कडेला पाणी लावून घ्यायचं आणि जसं आपण मोदक तयार करतो तसंच हे फोल्ड करून घ्यायचं आहे ह्या ज्या कळ्या पाडतात त्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे आपण कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने त्याला एकत्र एक करायचं आहे थोडंसं मध्यभागी प्रेस करून घ्यायचं आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुट्या करायच्या थोड्याशा तर ही आपली पोटली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही गोल छोट्याशा पुरीचासुद्धा बनवू शकता आता ही दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते छोटीशी पुरी लाटून घ्यायची छोटी, छोटी किंवा ह्यामध्ये तुम्ही मोठी पुरी देखील लाटून ह्याचे चौकोनी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने तिला चौकोनी शेप द्यायचा आहे आणि ह्यामध्ये हे स्टफिंग ठेवून द्यायचं पाणी लावून घ्यायचं कडेला आणि अशा पद्धतीने त्याला एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र तुम्ही कसंही करून घेऊ शकता हे बघा पूर्णपणे असं एकत्र करून घ्यायचं आणि ह्याची देखील आपल्याला एक पोटली तयार करून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने आपली ही छोटीशी पोटली तयार झालेली आहे तर आता इथे मी काही हे पोटली समोसे तयार करून घेतलेले आहेत आता आपण त्यांना फ्राय करून घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम करताना ते साधारणच गरम करायचं आहे बघा तुम्ही मी ते समोसे घातल्यानंतर अगदी हलकेसे फु बुडबुडे ह्याला येतात इतकंच हे तेल आपल्याला गरम करायचं आहे खूप जास्त तेल गरम करायचं नाही किंवा जास्त थंडही असता कामा नये आता हे समोसे आपण घालून घेतलेले आहेत आणि अगदी मंद आचेवर आपल्याला ह्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे सुरुवातीला त्याला चमचा वगैरे लावायचा नाही आहे किंवा झारा लावायचा नाही आहे तर त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये झारा घालून छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी रंगावर आपल्याला छान मंद आचेवर ह्याला तळून घ्यायचं आहे तर इथे आपले हे समोसे तयार झालेले आहेत अगदी छोटे छोटे मस्त समोसे तयार होतात दिसायलाही आकर्षक दिसतात त्यामुळे मुलांना खूप आवडतील अगदी घरचे सगळे खुश होऊन जातील इतके सुंदर हे छोटे छोटे समोसे तयार होतात तुम्ही पाहू शकता इथे मस्त हा पोटली समोसा आपला तयार झालेला आहे घरातील छोट्या मोठ्या समारंभासाठी तुम्ही असे पोटली समोसे तयार करू शकता अगदी इझिली तयार होतात खायलाही सुंदर असतात आणि लहान मुलांना तर खूपच आवडतील कारण त्याचा शेप वेगळा आहे तर इथे मी दोन चटण्या तयार केलेल्या आहेत तिखट चटणी आणि गोड चटणी ह्याबरोबर तुम्ही ह्याला सर्व करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता हे खुसखुशीत पोटली समोसे तयार झालेले आहेत आता एक समोसा मी तुम्हाला दाखवते आहे बघा ह्या समोसाला कुठेही फोड आलेले नाही आहेत ह्यावरून समजायचं की हा एकदम खस्ता समोसा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर हा खस्ता समोसा तयार होण्यासाठी तळताना मात्र थोडीशी काळजी घ्यायची आहे तेलाचं तापमान कमी ठेवायचं आहे त्यामुळे ते खस्ते होतील आवडलं तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असेल तर लिहा चॅनलला जर नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय